रोहित पवार यांनी काही गंभीर असे आरोप केले आहेत. शासकीय आश्रमशाळांमध्ये दूध पुरवठ्यात एक मोठा घोटाळा होतोय असं रोहित पवार म्हणतात. तर दूध कंत्राटासाठी यावेळेस 80 कोटींची दलाली देण्यात आली आहे असं रोहित पवार यांनी सांगितलंय. कोल्हापूरमधील एका नेत्याच्या कंपनीला कंत्राट दिलंय, तर आंबेगावातील एका खासगी कंपनीला कंत्राट देण्यात आल्याचं देखील यावेळेस रोहित पवार यांनी म्हटलं आहे. 5 कोटी 71 पॅकेट 200 ml से हे द्यायचं असा करार तिथं केला गेला. त्याच्यात नाशिक 2 कोटी 60 लाख, ठाणे 1 कोटी 66 लाख पॅकेट, अमरावती 88 असं करून 5 कोटी 71 लाख आहे. आता ह्याच्यामध्ये सहज आपल्याला मी विचारलं तर आज शेतकऱ्याकडनं दूध किती रुपयाला घेतलं जातं, तर एखादी चांगली कंपनी असेल चांगल्या क्वालिटीचं दूध आजच्या काळामध्ये 30 रुपयाला घेतलं जातं, आणि मग त्याच्यामध्ये क्वालिटीमध्ये काही फरक असेल तर रेट 24 पासून ते 30-31 पर्यंत आहेत. आता आमच्या सगळ्यांची अपेक्षा होती की शेतकऱ्याला 5 रुपये बिना अटी देण्यात यावे, यासाठी आम्ही लढलो भांडलो, भांडल्यानंतर मग अटी काढण्यात आला. अजूनपर्यंत 5 रुपयाचं अनुदान शेतकऱ्याला मिळालेलं नाही. 165 कोटी आणि 85 कोटीत बसायला पाहिजे होते, तर दलाली किती रुपयाची दिली गेली, तर ती 80 कोटी रुपयाची दिली गेली. आता हा करार कोणाबरोबर केला गेला, तर पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुका जो आहे तिथे एक प्रायव्हेट कंपनी आहे, ती कोणाची तो तुम्ही बघा, त्या कंपनीबरोबर करार केला गेला 50% क्वांटिटीचा. आणि एक कोल्हापूरमध्ये काय ना तालुका पन्हाळा तालुका तिथे एक कॉपरेटिव्ह आहे, ते सुद्धा सत्तेत आहेत, त्यांना सुद्धा तिथं करार हा दिला गेला. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.